एकनाथ शिंदे जेव्हापासून ठाकरेंपासून दूर गेले आहेत तेव्हापासून ते, ते उद्धव उत्था ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टार्गेट करतात पण एकनाथ शिंदे हे कायमच काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेली म्हणून आकांड तांडव करतात खरंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती शिंदेंना आवडतच नसल्याचं अनेकदा त्यांनी बोलूनही दाखवलं होतं पण ही महाविकास आघाडी व्हावी म्हणून ज्यांनी प्रयत्न केले ते शरद पवार आता टार्गेटवर आलेत की काय असं काहीसं घडलंय थेट शरद पवारांना टार्गेट करण्यापेक्षा रोहित पवार यांना घेरण्याची तयारी झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि ने आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीनं आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली आहे या संदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेत या संदर्भात लवकरच प्राथमिक चौकशी होणार असून त्यात जर काही तथ्य आढळलं तर या चौकशीचे धागेदोरे हे रोहित पवारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे उपलब्ध माहितीनुसार ग्रीन एकर रिसॉर्ट अँड रिटेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ते सन दोन हजार सहा ते दोन हजार बारापर्यंत संचालक होते त्यांचे वडील राजेंद्र पवार हे सुद्धा या कंपनीमध्ये दोन हजार सहा ते दोन हजार नऊमध्ये संचालक होते तसंच या कंपनीशी येस बँक डी एच एफ एल घोटाळ्याप्रकरणी अटकेतील राकेश आणि सारंग वाधवान यांचाही जवळचा संबंध असल्याचं समजत आहे पण वाधवान बंधूंचं नाव घोटाळ्यात आल्यानंतर रोहित यांनी कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे ज्या शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बीज रोवली त्या शरद पवारांना आता टार्गेट करण्याचा प्रयत्न या प्रकरणाच्या आडून सुरू झालाय का अशी जोरदार चर्चा रंगली आहे आता ईडी या प्रकरणाचा तपास नेमका कसा करते या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे रोहित पवार यांच्यापर्यंत पोहोचतात का आणि ठाकरेंनंतर आता पवारही अडचणीत येतात का हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्या घडामोडींवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद